समृद्धी महामार्गावर तसंच मुंबई गोवा हायवेवर ही तडे गेलेले आहेत. हे सरकार भ्रष्टाचाराने पोखरलं असल्याची टीका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये हे हुसेन बोल्टचे ही बाप निघालेत असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. यांना सगळ्याचीच पाहणी करावी लागेल, कारण भ्रष्टाचार कुठे कुठे समृद्धीला तडे गेले. मुंबई गोवा हायवे हायवेवरती तडे जात आहेत, कुठे रस्ते खचत आहेत, कुठे तो समृद्धीचा पूल होता तोच कोसळला. अहो भ्रष्टाचाराने पोखरलेले आहेत. 50% भ्रष्टाचार, 50% म्हणजे अख्ख्या भारतातला भ्रष्टाचाराचा पर्सेंटेजचा विचार केला तर आम्ही कधीच आघाडी घेतली आहे. म्हणजे जसा तो धावपटू आहे ना, 100 मीटर मध्ये धावतो तो, काय त्याचं नाव, हुसेन बोल्ट. हे हुसेन बोल्टचे बाप आहेत सगळे. म्हणजे हुसेन बोल्टला यांनी कधीच मागे टाकलंय. ह्यांच्यात प्रत्येक जण हुसेन बोल्ट आहेत, प्रत्येक जण.